आज आहे 15 जून. 15 जून म्हणल्यावर सर्व मुलांची शाळा चालू होते आज. तर आज शाळेचा पहिला दिवस असतो सर्व मुलांचा. तर बघू शकता की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत मी आलोय. आणि हा शाळेचा काय म्हणतात त्याला, इथे एक लावलाय फळा, फळावलेलेला आहे. शाळेचं नाव बघा, श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह महाराज हायस्कूल भरतगाव वाडी ताजी सातारा. तर शाळेचा काय झालंय प्रवेशोत्सव. तर बघू शकता मित्रांनो, आज एक उत्सव असतो शाळेचा की सर्व मुला पहिल्या दिवशी शाळेत येतात. तर तुम्ही बघू शकता की आहे शाळा. आता जस्ट बेल वाजली आहे, बेल वाजली त्यामुळे सर्व मुले बघू शकता गेले आतमध्ये. तर मित्रांनो, आपण इथे कशासाठी आलोय, कशासाठी आलोय? तर मित्रांनो, शाळेकडून फोन आला होता की शूटिंग आहे कशाच तरी. शाळेचं आपलं प्रवेशोत्सवचा शूटिंग करायचं आहे, त्यासाठी शूटिंगसाठी बोलवलेलं आहे. तर मित्रांनो, शूटिंगसाठी आलेलो आहे. बघू शकता समोर स्टेज बीच केलेला आहे, एक नाटला स्टेज बॉल आहे. तर मित्रांनो, चला तुम्हाला दाखवतो की काय गमती होत्यात. आणि आमचे शिक्षक तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, भरपूर असा मार खाल्लेला शाळेचा होतो तेव्हा. सिद्धेश, कस वाटतंय तुला? काय खूप छान वाटतंय. बऱ्याच दिवसात आज शाळेत आले. आज करताना उजाळा मिळणार आहे. मी या शाळेत होतो, या शाळेतला परिपाठ तिथं मला वाजवायला असायचो, पुढं हार्मोनियम वाजवायला असायचो पुढं. आज ते पुन्हा नव्याने 2 वर्षाच्या नंतर मला ते बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. मित्रांनो, म्हणजे आम्हाला आता लय वेगळं वाटतंय की आम्ही पहिल्यांदा असं असायचं आहे आपले पाठवणार वगैरे. तात्या मित्रांनो आमच्या तात्याने आम्हाला सपोर्ट केलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता, सर्व पहिल्या दिवसाचा परिपाठ आहे मित्रांनो हा. तर शाळेचे हे वर्णाव लिहिलेलं आहे समोर. तर चला पुढे काय काय होतं तुम्हाला दाखवतो. हे स्टेज केले मित्रांनो तर हे मित्रांनो आपलं इन्स्ट्रुमेंट आहे, कॅमेरा आणि ट्रायपॉड आणि गिम्बल. तर चला मित्रांनो शूटिंग करूया. तुम्ही बघू शकता परेड विषय चाललेला आहे. तर हे सर्व बघितलं की आम्हाला कवायचं आठवण येतं मित्रांनो, ते बेकार करायचो. मित्रांनो आता प्रार्थना झाली. तर आता शाळेचं सिनेमॅटिक घ्यायचे आहे. तर गिम्बल वन कॅमेरा लावलेला आहे. तर आता ह्या वर्गाचं प्रत्येक वर्गाचं सिनेमॅटिक घ्यायचे. चला मित्रांनो सिनेमॅटिक घेतो, तर शाळा बघा तुम्ही दाखवून शाळा म्हणून. आता जस्टच घरी आलोय. तर ब्लॉग काय कंटिन्यू करू शकलो नाही कारण शूटिंगमुळे मला काय वेळ भेटला नाही. तर मित्रांनो, आठवणीतली शाळा आमची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं यूट्यूबचे शॉर्ट्स खूप दिवस झाले बंद आहेत, म्हणजे
जास्त टाकत नाही, तर एक दुसरं काम असल्यामुळे टाकू शकलो नाही, पण आता रेग्युलर शॉर्ट टाकण्याचा प्रयत्न करेन आणि ब्लॉग बी कधीतरी टाकेनच असं बाहेर कुठे गेलो तर. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. चला बाय.